आमच्याकडनं नाही मारली तर ते पैसे. चला जाऊयात मैदानाकडे. मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे, महत्वपूर्ण आहे. एकदा जोरदार टाळ्या स्वागत करा दोन्ही संघासाठी. पहिलाच बॉल लाईन पावी लागेल, खराब आहे. लक्षतमला सोडून जातो वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव, पहिला गोलंदाज सज्ज झाला बॉलिंग ट्रॅक वरती. 12-13 नागाव संघाचा पॉवर प्लेच पहिलं षटक. रोहित पाटील हलक्या हाताने बॉलला खेळला. चला बॉल कव्हरला, एक केली आहे पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे, दुसरी होईल का? झाली आहे वेगानं. दोन करंट केली या खेळाला सुरुवात. करण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्याला आपण देण्यात आलं. स्वराज्य देखील खेळण्याचा प्रयत्न करतोय. मंथनला तुम्ही पाहताय, संजूची बॅट आहे त्याच्या हातामध्ये. धावपलकावरती 3 फटका बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरला. वन शॉट बॉल सला फोरीला इच्छा दिशेने पंचाचा इशारा संदीपजी भाणे यांचा. क्लास 30 पडी शॉट इस बरोबर. कव्हरला का फटका करण बेडेकरच्या पाठबंद. मोठा बॉल चालला फटका बॉडीला इच्छा बाहेर लॉग ऑनला अवकाशाला गबस्ती घालणारा चेडू सी मारेशा बाटाडा. बाय बाय षटकार. जाकर आता आक्रमण, आक्रमणाचं दुसरं नाव करण बेडेकर. ओम साई आकाशन टीम साठी काल लढतोय. पहिल्या ओव्हर मध्ये रोहित पाटील वरती आक्रमण होत आहे. धावपलकावरती धावा, स्कोरबोर्ड वरती 13 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच आहे, किती धावा उभारेल. क्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता, पडल्यानंतर वाईट बॉल. आणखी एक साला उंच गेला. मिस्टामेकी प्रॉपर टायमिंग, व्हॉट अ फिल्डिंग. अविश्वसनीयला त्याला अपयश. सूरज मडवीला बॉल सीमा पार. प्रेक्षकांमध्ये टाटा बाय बाय. आणखीन षटकार. ओम साया गासन बॉल सीमा पार. रोहित पाटील खराब गोलंदाजी, फ्रीट आहे. त्याच्यावरती देखील आक्रमण. बॉल चाला बॉडीला इच्छा दिशेनं सूरज मडवीला बीट करून पहिल्या ओव्हर मध्ये आक्रमण. नाम तो सुनाओ का वे सेरा गासन का रुकने वालो सुनिया भगाने वालो से. करण बेडेकर ठोकला है चौका. कोणतीच
खराब गोलंदाजी, बीट झाले तिथे. फर्स्ट टीमला फिल्डिंग स्टॉप केला बंटी न, या बॉल वरती धाव आली आहे. एक षटक क्रमांक संपलं पहिलं. पॉवर प्ले मध्ये कशा रीतीनं बॅटिंग करावी, करण बेडेकर न उत्तर देत असताना पहिल्या ओव्हर मध्ये कुठल्या धावा 30. संचित शेठ पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3,000 रुपये. पैसे वाढतील, 5 वरती पण जागतील असं व्यक्तिमत्व आहे. लक्ष्मण मुंडे यांच्याकडनं लागोपाचे 3 बॉल 3 षटकार 3,000 रुपये. दोन्ही टीमला मनोगत व्यक्त करणारे प्रेक्षक त्याचे, त्यांना पैसे लावतात, पारशिक लावतात. आगासन च्या बॅटिंगला लाखोपाचे 3 बॉल 3 षटकार तर लक्ष्मण मुंडे यांच्याकडनं 3,000. सूरज मडवी आला, ज्याला आपण नेहमीच पहिल्या षटकामध्ये आज दुसऱ्या षटकामध्ये आणला. झेलची शक्यता, राजेश भाके म्हणतात त्याच्याकडनं चुकी होणार कशी, त्यांना पकडलाय झेल. संपलाय निल्सन मडवीचा खेळ. प्लीज प्रेक्षकांना आवाज देऊ नका, बाहेरून आवाज देऊ नका. विशाल आवाज देऊ नका बाहेरून. बघा लक्ष्मण वेडेकर ज्याला 3 बॉल 3 षटकासाठी 19,000 रुपये लागतात. लक्ष्मण मुंडे 19,000 रुपये कॅश प्राईज आहे. 12 देखील इथे आम्हाला 3,000 रुपये बोलले कॅश प्राईज 19,000, हे देखील लक्षात घ्या. षटकातील पुढचा बॉल, बॉल चाला बॉडीला इच्छा दिशेनं साइड स्क्रीनला दे धडक, चौकार. विराज मुंडे आल्या आल्या ठोकला त्यानं चौकार 4. बाट सातला कडा, बॉल बाकी गेला. या स्पर्धेचे लाडके आयोजक नाना शेठ पाटील साहेबांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. या नाना शेठ आपलं देखील सहर्ष स्वागत. संचित शेठ पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 3,000 बॉल कव्हर बॉडी लाईनला भेदून फाडून सीमा पार चौकार. दोन षटकांचा खेळ संपला.
39 सदाशेठ सोडावणे यांचं देखील स्वागत, आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संचित शेठ पाटील यांच्याकडनं विकेट ट्रिकसाठी 3000 रुपये. लक्ष्मण मुंडे यांच्याकडनं बॅनर, जरा एक मिनिट बॅनर जरा बघा, मागव मागे वा बॅनर उठा तिथून प्लीज, कोण असतील प्रेक्षक मायबाप प्लीज उठा, सहकार्य करा, उठा तिथून, जरा एक मिनिट मॅच थांबा. बॅनर वरती बघा खऱ्या अर्थानं मान्यवरांचे फोटो आहेत. सूरज मडवी तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये, जेव्हा मॅचच्या दिशेनं राकेश पाटील सज्ज झाला. हे प्रेक्षक तुम्ही पाहताय, प्रारंभ आरंभ राकेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला. बॉल चाला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं रोहित पाटील आला या बॉल वरती. एकच धाव या स्पर्धेला. संदीप शेठ पाटील आयोजकाच्या भूमिकेत आहेत, ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. संदीप शेठ पाटील तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. आयोजकांच्या भूमिकेत आहेत, खऱ्या अर्थानं बंधू आहेत उत्तमदादा पाटील यांचं. जेव्हा जेव्हा नागाव संघ उतरतो तेव्हा तेव्हा संदीप पाटील नक्कीच स्पर्धेला असतात. आज खाबानिमित्त बाहेर आहेत, ते देखील लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत करू. षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित बॅटवर त्यांना बॉल आता टर्न घेतला, लेग स्लीपला फिल्डर आहेत तिकडे. जोगीला पाहिलं या बॉलवरती सिंगल, सिंगलनं स्कोर पुढे चालला 41. रोहित पाटील पहिल्या षटकामध्ये 30 महागडा ठरला. रोहितनं चांगली गोलंदाजी केली आहे, रोहितनं 30 धावा खर्च केला. हेच तर क्रिकेट खऱ्या अर्थानं. तुम्ही पाहता पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पहिल्या मॅचमध्ये कमी धावा खर्च केला, या मॅचमध्ये 30 रोहित कडनं अपेक्षा होत्या. षटकातील पुढचा बॉल बॅटसातला कडा बॉल विकेट किपरला फिट करून चालला बॉडी लाईनच्या दिशेनं, लॉंग स्टॉप सीमा पार चौकार. बाबू शेठ धर्मा पाटील यांच्या कटरला डायरेक्ट हिट झाला, 2221 रुपये. करण पाटील यांच्याकडनं, राकेश पाटील यांच्याकडनं बातला आतला कडला विकेट किपर स्वतः एक धाव. एवन जोडी उत्तमदादा पाटील आणि नानादादा पाटील यांच्याकडून नागाव संघ जर विजयी झाला तर 25000 रुपये. एवन जोडी उत्तमदादा पाटील नानादादा पाटील सामना जिंकला एवन जोडी उत्तमदादा पाटील आणि नानादादा पाटील यांच्याकडनं 25000 रुपये. हा प्रकार शॉट फुल फिल्डर एज वॉटर फिल्डिंग रुद्रामाळी अविश्वसनीय फिल्डिंग. बॉल षटकार गेला असता कॅच झाली असती, प्रयत्न चांगले होते रुद्राचे. रिप्लायच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल या बॉलवरती 1-1 स्कोर पुढे चालला. 47 वरती सीमारेषा लगत होता, त्याला वाटलं अलाभाषण जातो जरूर. फिल्डिंग जबरदस्त रुद्राची झाली. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट आला, षटक क्रमांक संपलं जात आहे ते तिसरं. 3 षटकांचा खेळ, धावफलकावरती धावा 47. 2 ओव्हरचा विचार केला, फक्त 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या त्या 17. पहिल्या ओव्हर मध्ये 30 आल्या, 47 धावा शेवटचा षटक शिल्लक आहे. किती धावा येतील तोपर्यंत डीजे ला देऊया संधी. डीजे बबलू वाजव गाड.
थँक्यू. चौथ्या षटकाला डेड ओव्हरला होती सुरुवात. स्लोगरचं शेवटचं षटक सिद्धू भोईर. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिद्धूनं मॅच जिवंत केली. सर्व बाद झाले सिद्धूवरती. जबाबदारी तो सिद्धूला तुम्ही पाहता. पहिला चेंडू दमदार फेकला, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पंचांच्या भूमिकेत कैलास फुर्जियाना पाहता. धनसरचे क्रिकेट पसरं जोडलेलं त्याचं नातं. आज चौथ्या रात्रीमध्ये तिसऱ्या रात्रीमध्ये आपण संदीप बाणे यांना पाहतोय जे अडवलीचे आहेत, त्याचं देखील स्वागत करू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फील केली. हाईट फॅक्टर थोडा वरती असं लगेचच सांगितलं कैलासनं फुर्जीनं. आणि लेगबायच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावपळकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 48 याकड्यावरती 48 धावा धावपळकावरती. षटकातील पुढचा बॉल मिडविकेटला चालला. बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं. या बॉल वरती थ्रो खराब आला. लगेचच दुसरी घेतली. 2-50 धावा ओमसाई आगाजनच्या धावपळकावरती. धावा 50 लागल्या. 50 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. किपर प्रितेश पाटीलला पाहता. षटकातील पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वरते ना. लॉंग लेगला बॉल चालला. फिल्डर वेगानं एक केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नसणार आहे. खालून बॉल आला. थ्रो कशा रीतीनं फेकला बघा. तिथे फिल्डर हर्षांक होते. एका धावेच्या बरोबरीनं 51 धावा स्कोरबोर्ड वरती. दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील. गुलाबी थंडीमध्ये मॅच एन्जॉय करतात. 2:02 बाकी आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू खूप चांगला पडल्यानंतर लाईन खराब. बॉल चांगला लाईन खराब. वाईड बॉलचा इशारा. 100 रुपयाची धाव. 1-1 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 52. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा चालला लॉंग लेगला. फिल्डर तिकडे एक केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न नसणार. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं. धावपळकावरती धावा पुढे जात असताना 53. पहिल्या पूर्वार्धाचा या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक. 53 धावा टार्गेट सेट करणारा हा बॉल. किती धावा स्कोरबोर्ड वरती येतील. फ्रंट फुटला जाऊन डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या बाहेर षटकार. आणि षटकारानं स्कोर 59 धावा. आणि 60 धावेचा आता लक्ष उत्तरार्धामध्ये. 12-13 नागाव संघाला डी.
पडणार नाही तर क्रिकेट स्पर्धा करताय नागावच्या भूमीवर. पाहुणे किती प्रेक्षक येती पाहण्या इथला नूर. सगळ्या नगरी क्रिकेट जिल्ह्यात आनंदाचा हाय भर. यो मैदान जनक आय पी एल चा आठवतो तरार. यो मैदान जनक आय पी एल चा आठवतो पाटील पावर फुलन झालाय खुशलाय टीमोनर. नाना पाटील थँक्यू. थँक यू सो मच. जाऊया तर मैदानाकडे. लक्ष 7 डावेच आहे. लागो 503 बॉल 3 षटकार. संचित पाटील यांच्याकडनं 3000. कटआउटला जर बालकृष्ण पाटील यांच्या डायरेक्ट लागला तर 5000. कॅश प्राईज पैसे जमा करायचे आमच्याजवळ. बालकृष्ण पाटील यांच्या डोक्याला जर बॉल लागला तर 5000, पोटाला लागला तर 10000. काय बक्षीस आहे. आयोजकांचं प्रेम आहे बालकृष्ण पाटील वरती. डोक्याला 5, पोटाला 10, महत्वाचे. गेम ऑन लेट्स प्ले. पहिलाच बॉल रोहित आक्रमण करतोय. बॉल चाललाय सरळ स्लाइड स्पीन ला लॉगर बॉडी लाईनच्या दिशेनं. स्वागत केलंय विराज मुंडेचं भव्य स्वागत चौकारानं. हा बॉल खूप चांगला आहे. पडल्यानंतर डॉट बॉल आला विकेट किपरच्या हातामध्ये. हा चेडू पाहता पडल्यानंतर वाईड बॉल 100 रुपयाची धाव.
षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण, साला बॉल लॉंग ऑन, बॉडी लाईनच्या दिशेनं चौकार. बाबू शेड धर्मा पाटील यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला, तर 2221 रुपये करम पाटील आणि राकेश पाटील यांच्याकडनं 9 धावा धावफलकावरती. आक्रमण आणखीन एक बॉल चाललाय साइड स्क्रीनला, हाताला साठून हाताला स्पर्श करून बॉडी लाईनच्या बाहेर, आक्रमणाचं दुसरं नाव नागावचा रोहित पाटील ठोकतोय षटकार. लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार संचित पाटील यांच्याकडनं 3000. खेळाडू कक्षामध्ये बाकीचे कोणी बसू नका. आणि किनक वॉट अ शॉट, बॉल चालाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर, रोहित पाटील ठोकमटोक षटकार. ही धून पाहिली रोहित पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 30 आल्या, तेच आता वसूल करण्याचं काम तो करतोय विराज मुंडेच्या अगेन्स्ट. त्यानं 2 षटकार 2 चौकार 20 धावा 1 वाईटची 21 स्कोरबोर्ड वरती. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे, रोहित पाटील आक्रमण करतोय. आज मॅच नागावच्या क्रीडा नगरीमध्ये सर्व प्रेक्षक आहेत आणि सर्व प्रेक्षकांसमोर मनमोहित करतो रोहित पाटील लेफ्ट हँडर. षटकातील शेवटचा बॉल, बॅटचा कडा लागलाय जरूर, पकडला विकेट किपरना झेल, विकेटचं पतन. पहिल्या षटकाचा खेळ संपला, शेवटच्या बॉल वरती ऑफ साइड ला बॉल, छेडछाड करण्याच्या नादात बॅट चा इन साइड एज, विकेट किपर न पकडला, महत्वाचा गडी रोहित पाटील ला बाद केलं, ज्यानं 6 चेंडूचा सामना करतात 20 धावेचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये 3 क्रमांकावरती लेफ्ट हँडर, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा शिल्पकार सिद्धू भोईर मैदानामध्ये आला. 18 चेंडू 39 ची गरज आहे, 13 ची सरासरी प्रति षटकामध्ये. राकेश पाटील प्रथम चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला, त्याच्या समोर नवाले अंडकांना नवीन गोलंदाज केजू मुंडे सज्ज झाला. दुसऱ्या षटकामध्ये 4 षटकांची मॅच, पहिले पॉवर प्ले 21 धावाल्या विराजला मुंडेनं खर्च केल्या, केजू मुंडे आला दुसऱ्या षटकामध्ये. मोठा फटका उडालाय, जेलची शक्यता,
होईल का जेल प्रयत्न होते भरपूर. बॉल चेस खूप लाभ होता, कॅच बदलला शेवट, अपयश या बॉल वरती. दोन दोन स्कोर पुढे चालला. 23 धावा धावपळकावरती. ओम नर्मदेश्वर किरवली अंकित पाटील या संघाला दोन मॅचेस काल जिंकल्यात. ही जो जिंकेल तो किरवलीशी फाईट करणार आहे. गासन की नागाव कोण सामना जिंकेल? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होता, पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. धावपळकावरती धावा स्कोरबोर्ड वरती 23 धावा धावपळकावरती. केजू मुंडेचं हे षटक तुम्ही दुसरं पाहता. विखुरलेली क्षेत्ररक्षण, वन बाउंसची वॉर्निंग देखील दिली आहे केजूला. तो सज्ज झालाय दुसऱ्या षटकामध्ये, पहिल्या षटकामध्ये. विराज मुंडे महागडा ठरला कमबॅक करण्यासाठी. ओम साई आगासन टीम साठी उतरलाय केजू मुंडे. षटकातील पुढचा बॉल यॉर्कर लाईनचा बॉल खोदून काढला अक्षरशः या बॉलला लॉंग ऑनला. एकच धाव, एक पेक्षा जास्त काहीच नाहीये. एकने स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 24 या आकड्यावरती 24 धावा धावफलकावरती. सिद्धू भोईर तिसऱ्या क्रमांकावर त्याला, तो आता बॉलचा फेस करेल केजू मुंडे. हे षटक दुसरं, तीन बॉल तीन धावा खर्च केल्यात. अजूनही तीन बॉलचा खेळ शिल्लक आहे. लेफ्ट हँडर समोर आहे राकेश पाटील, ज्यानं तीन बॉलचा सामना केला, तीन धावा त्याच्या बॅट बंद. रोहित पाटील ज्यानं बाद झाला त्याच्या बॅट बंद. 20 धावा तुम्ही पाहिल्या, 6 बॉल खेळत असताना 2 षटकार 2 चौकार. षटकातील पुढचा बॉल कट केला डीप कव्हर पॉइंटला, बॉल चालला बॉडीलाईनच्या दिशेनं, मिसफील्ड झाली. याचा फायदा लगेच दुसरी धाव पूर्ण केली जाते 2 धावेच्या बरोबरीनं. धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 26 या आकड्यावरती 26 धावा धावपलकावरती पाहता. 7 धावेचं लक्ष पार करायचं आहे. टीम 12-13 नागाव संघाला, महत्वाची मॅच आहे. नागावचे प्रेक्षक देखील आहेत, आकाशनचे प्रेक्षक देखील इथपर्यंत आला. आकाशनला टीमला सपोर्ट करण्यासाठी मागे फिरलाय, बॉल चाललाय फाय लेग फॉरी लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी फायर ठोकलाय. संघर्षाचा शंखनाद, षटकार. धावपळकावरती धावा 6 न पुढे जात असताना 32 या आकड्यावरती. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता, पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. षटक क्रमांक संपलं दुसरं, दुसऱ्या षटकाची सांगता झाली. धावपळकावरती धावा तुम्ही पाहताय, 7 धावेचं लक्ष असताना 12-13 नागाव संघ जाऊन पोहोचला. तो 32 या आकड्यावरती. समीकरण 12 चेंडू 28 शिखर असतील. जीव झाला येडा पिसा त्याच नाही भर बस तोल राईना. राखली ती भरची तुमच्या जोडी नमी आले पिरतीच्या. राहुल गोरतेकर याच्यासाठी डीजे ऑपरेटर आहे, त्याच्यासाठी धीरज मडवी
आणि सॅम गायकर यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज. डीजे वाला देखील आता खुश असणार आहे. धीरज मडवी आणि समीर गायकर यांच्याकडनं 500 रुपये डीजे मास्टर साठी. मोबाईलचा शॉप देखील आहे त्यांचा नाक्यावरती, समीर गायकर आणि राहुल गोरपेकरचा मोबाईलचा शॉप, त्यांना देखील शुभेच्छा देऊ. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रुपेश मुंडे आला. षटक मॅचचा टर्निंग पॉइंट, मॅचचा रिझल्ट देणार षटक आहे. राकेश पाटीलचा बाजचा कडा बॉल मागे टर्न झाला. या बॉल वरती सिंगल, सिंगलला स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 33 धावा. बारा चेंडू 28 ची गरज. या बॉल वरती सिंगल आली. 11-27 मॅच जिंकणार कोण? 12-13 नागा ओमसाई अगासन. चांगली मॅच पाहता या दोन टीम मध्ये. 12-13 नागावचे पूर्ण प्रेक्षक आहेत. नागावच्या ऐतिहासिक 40+ क्रीडांगणामध्ये ही मॅच पाहता. नागावकडे, नागाव संघाकडे खऱ्या अर्थात तुम्ही पाहता प्रेशर जास्त असेल, दबाव असेल. गावावरती जेव्हा जेव्हा आपण मॅचेस खेळतो त्यावरती दबाव देखील असतं, कारण की प्रेक्षक देखील घरचाच मैदान असतं, दबाव नक्कीच असतं. दबावाखाली राहील का सिद्धू भोयर, तो दबाव झेलेल का हे देखील प्रश्नचिन्ह. षटकातील पुढचा बॉल, हा चेंडू खूप चांगला आहे. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. बॉल शिल्लक असतील 10-10 मध्ये बनवायच्यात विजयासाठी. 27 धावा, 10 चेंडू, 27 ची गरज आहे. फटका उंचवलाय, जेलची शक्यता सोडलाय. जेल जीवन दान दिलाय सिद्धूला. या बॉल वरती 10-2 रोशन साळुंकेनं सिद्धूचा जेल सोडला. त्यानंतर सिद्धूनं मॅच जिंकून दिली. 2 षटकार तुम्ही त्यांच्या बॅटबद्दल पाहिले, त्या सिद्धूला जीवन दान दिलाय. 9 चेंडू, 25 ची गरज आहे विजयासाठी 12-13 नागाव संघाला. रुपेश मुंडे चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 बॉल 3 धावा खर्च केल्या. षटकातील पुढचा बॉल, लाईन पाहावी लागेल. वाईड बॉलचा इशारा, ऑफस्टंपला सोडून जातो. शरला पासून दूर वाईड बॉलचा इशारा. 100 रुपयाची धाव. 1-1 स्कोर पुढे चाललाय. स्कोरबोर्ड वरती 36 या आकड्यावरती. 36 धावा धावपलकावरती. 9 चेंडू, 24 ची अजूनही गरज आहे नागाव संघाला. फुल टॉस होता, कॅप मध्ये चालला वेगानं. लॉंग ऑन मिन विकेटच्या मध्ये सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. स्वप्नानं साकारलेली ही स्पर्धा ऐतिहासिक क्रीडा नगरी नागाव 40+ची, त्यांची पूर्ण 40+चा संघ आज त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लिहून काम करतीय. धावपलकावरती 10-40, 8 चेंडू, 20 ची गरज आहे. 2 बॉलमध्ये 1 मोठा फटका आवश्यक असेल तो नागावला. डॉट बॉलची आवश्यकता असेल अगासनला. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस होता कॅपमध्ये. बॉल चालला लॉंग ऑफला पीट करून बॉरीला इच्छा दिशेनं सिद्धू मोहिरच्या पाठ बंद. त्याला जीवनदान हे मागास पडेल डेफिनेटली. त्यानं ठोकल्यात लागोपाठचे 2 चौकार. सात चेंडू 16 धावेची गरज आहे. 7-16 समीकरण. फटका पटचा रनर बदल चाललाय लांब असला. सिद्धू पोई नागाव गावाचं ब्रँच सांगत असताना ठोकलाय
षटकार आणि जेल सहा चेंडू दहा मॅच अजून संपली नाहीये. ओम सायागासन कधी कमबॅक करू शकेल. क्रिकेटचा सी फॉर कमबॅक सी फॉर कंट्रोल हे माहिती ओम सायागासनला. मॅच संपली नाहीये. संदीपजी पाटील आयोजकाच्या भूमिकेत नक्कीच उल्लेख केला. नागाव गावाचे सपोर्ट करणारे सपोर्ट सिस्टीम यांच्याकडनं नागाव संघ जर विजय झाला 2000 रुपये. सिद्धू आणि राकेशनं सामना जिंकून दिला तर 2000 रुपयाचे कॅश प्राईज संदीपभाई पाटील यांच्याकडनं. आगासन संघाची बॅटिंग करताना तुमचा एक विकेट गेला होता, यांचा देखील एक विकेट. 6 मध्ये 10 अव्यात आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज झाला नागराज मुंडे. सहा मध्ये 10 अव्यात विकेट न टाकता 6 मध्ये 9 देखील चालू शकतात. टॉस नागाव संघाचा हे देखील लक्षात घ्या. 6 चेंडू 10 ची गरज आहे. 60 चा पाठलाग करायचा होता 6 मध्ये 10 आणि 67 चा पाठलाग करत असताना आपण स्पर्धा पिसार वेज नाईटची आठवली बातांविरुद्ध. 6 24 बॉल 67 3 ओव्हर मध्ये 61 6 बॉल 6. सहा चेंडू 10 ची गरज आहे. नागराज आला राकेश पाटील समोर फटका चांगला बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं तोपर्यंत एकच धाव 1-1 स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्ड वरती 51 धावा 51 स्कोरबोर्ड वरती. एक धाव आली आहे. 5 बॉल मध्ये 9 ची गरज आहे. 60 चा पाठला करायचा आणि मैदान गरसा ऐतिहासिक प्रेक्षक देखील खूप आहेत नागाव संघाचं. सिद्धू भोईर मॅच फिनिश करेल का. बॅटिंग दमदार केली आहे. 5 चेंडू 9 ची गरज. नागराज मुंडे क्षमता त्याच्याकडे मॅच थांबवायची. यॉर्कर लाईटचा बॉल मिड ऑन ला फिल्डिंग चांगली झाली आहे. 1च धाव 1 पेक्षा जास्त काहीच नाही आहे. समीकरण 4 बॉल 8 ची गरज आहे. तुम्ही बॅनर पाहता बाबू शेठ धर्मा पाटील जर यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 2221 रुपये आणि त्यांच्याकडनं आम्हाला फ्रीज देखील देण्यात आला. त्यांच्या कटआउटला जर हिट झाला तर 2221 आहे. आजपासून पार्श्विक उद्यापर्यंत देखील आहे. त्यांच्या कटआउटला हिट झाला तर करण पाटील यांच्याकडनं 4 चेंडू 8 ची गरज आहे. राकेश पाटील मॅच फिनिशर आहे. त्यांना कित्येक मॅचेस 12-13 नागावसाठी फिनिश केल्यात. विकेटच्या आधारावरती 7 देखील चालू शकतात. राकेश पाटील आता घरचा मैदान आहे. त्याला माहिती आहे मॅच मला फिनिश करायची आहे. त्याच्या बॅटमध्ये येईल का मोठा फटका. आलाय 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 चाललाय उंच गेलाय. मिस्टर मेक ए प्रॉपर टायमिंग प्रॉपर टायमिंग प्रॉपर स्ट्रोक ठोकला राकेश पाटीलचा रॉकेट सरलचा नावाली गावामध्ये सीमा पार षटकार.
पिसारवेचा देखील स्पर्धा अशी झाली असं वाटलं होतं. भातांविरुद्ध नागाव 67 धावेची लक्ष होतं. वन तरफा रोहित पाटील जसा बाद झाला, सहा बॉल सहा नव्हत्या चेंज झाल्या. इथे माहिती आहे सन्सिबल क्रिकेट, स्कोर इज लेवल, थ्रो खराब आला. एकदा बॅटिंग आवडली असेल नागावचे प्रेक्षक झोपले का जागेत? जोरदार तालिया. जागे जागे दोन चेंडू एक विकेट न गमवता एक चालू शक्ती आहे. विकेट आला शेवटच्या क्षणाला व्हायची येईल. मैदानामध्ये कोणीच जाऊ नका बघा, आगासन देखील आपलाच आहे. मैदानामध्ये कोणीच जाऊ नका, सेलिब्रेशन नक्कीच मैदानाच्या बाहेर करा प्लीज. नागाव संघाला विकेट, दोन बॉल डॉट आले ते चालतील, फक्त विकेट विकेट महत्वाचं आहे. दोन चेंडू एक ची गरज आहे. मॅच अजून संपली नाहीये. बघा नागावचे प्रेक्षक प्लीज आत्मादी कोणीच जाऊ नका. जर कटआउटला हिट झाला बाबूशेठ धर्मा पाटील यांच्याकडनं, करण पाटील यांच्याकडनं 2221 रुपये. बघा नागावचे प्रेक्षक तुम्हाला वारंवार सूचना करतोय, मॅच जिंकली मधी कोणी जाऊ नका प्लीज, आत्मादी कोणी जाऊ नका. दोन चेंडू एक, नागराज मुंडे मॅचला कलाटी देईल का? या बॉल वरती विकेट आला, मग एक बॉल एक बनवा 20 लागेल. मॅच जिंकेल कोणाच्याकडे लक्ष, बॉल महत्वाचा. फटका चालला, विनिंग स्ट्रोक सिंधू बोईरच्या बॅटमध्ये, दुसरा विजय प्रस्थापित केला. 12-13 नागाव संघाला खूप खूप अभिनंदन. हार्ड लक हार्ड लक. ओम साई आगासन.